हरि ओम श्रीराम अंबद्य. मी मिलिंदा वीरा रवींद्र कुमार पवार वडूज उपासना केंद्र. मी आज तुम्हाला अनुभव बापूंचा एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव आहे माझा बापूंकडे येण्याचा. खूप दिवस झालं माझी मैत्री मला सारख्या म्हणायच्या की तुम्ही एकदा या अनुभवून बघा बापू कसे आहेत काय आहेत तुम्ही अनुभव घ्या. थोडा तिनं बोलवल्यामुळं असं वाटलं की चला जाऊन तरी बघूया काय आहे नेमकं. मग एके दिवशी गेलेच आणि तिथलं वातावरण पाहून अगदी भारावून गेले. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी तिथं निर्माण झाल्यामुळं मला खूप छान वाटत होतं तिथं. नंतर असाच हळूहळू हळूहळू मी उपासना केंद्रामध्ये येऊ लागले. तेव्हा सगळ्यांचा अनुभव संकीर्तन ऐकून मला खूप आश्चर्य वाटायचं. तसाच योग माझ्याही आयुष्यात आला. एकदा काय झाले, माझे मिस्टर म्हणजे रवींद्र कुमार पवार हे प्राथमिक शाळा दरुज येथे शिक्षक म्हणून आहेत. तर ते एकदा घरी आले आणि म्हटले की आता अवघड आहे, माझी काय बदली खूप लांब होणार, पाटणला वगैरे होईल, आता काय सगळं अवघडच काम झालं. खटाव तालुका सोडून त्यांना कुठे बाहेर जायचं म्हटल्यानंतर त्यांना जरा नकोच वाटत होते. परत मग मला वाटलं की बहुतेक हे जास्त सिरियस झालेत. मग मी म्हटलं असू द्या, काळजी करू नका, बापू आहेत ते सर्व ठीक करतील. आणि मग नंतर मनोमनच मी बापूंना म्हटलं की बापू यांची बदली पाटणला वगैरे नको व्हायला, तर इथंच जवळपास कुठेतरी करा. आणि तसंच झालं, पाटणला बदली न होता त्यांची खटाव तालुक्यातच पळसगाव येथे म्हणजे अगदी वडूजपासून अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर त्यांची बदली झाली. आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि मी म्हटलं अरेच्या खरंच की बापूंनी आपलं ऐकलं. तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आणि नंतर मग बापूंचे पादुका पूजनही आमच्या घरी केले. अशा प्रकारे बापूंनी मला हा खूप मोठा अनुभव दिला. अंबज्ञ हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.